जबाबदारी काय घ्यायची ते घेऊ, पण पहिला महत्वाचा विचार आत्महत्येचा कोणी विषय डोक्यात आणायचा नाही. घर उघडं पडतं तो विषय पहिले काढून टाका. आता हे जे तुम्ही म्हणताय ना हेक्टरी 25,000, म्हणून आपण परवा काय केलेलं आहे की तातडीने पहिल्यांदा सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी 25,000 तरी किमान कोणतेही कागदी घोडे न टाचवता द्या. बरोबर आहे. आता 15 दिवसात तुमचा दुसरा सीझन मधुरीमध्ये आज सगळं आता दुर्दैवाने हे सगळं हातात आलेलं सोनं त्याचा चिखल झाला. हे करायला लागणार त्याच्यामुळे हे साफसफाई करण्यासाठी मनरेगाच्या माध्यमातून हे पहिलं करून द्या असं आपण सरकारला सांगून ते करून देतोय. बरोबर आहे. आता त्याच्या पुढे जाऊन पंचनामे सगळ्यांचे झालेत का? बरोबर आहे. म्हणून मी शिवसैनिकांना काय सांगतोय की सगळीकडे गावामध्ये मतदान केंद्र सुरू करा. बरोबर आहे. म्हणजे पंचनाम्यासाठी तुमचे तुम्ही जे म्हणता काय अटी तटी शर्ती तुम्हाला काय कळलं काय कळलं तुम्हाला कोणतं त्रास होत असेल त्याला शिवसैनिक त्या भाषेत करून उत्तर द्या. बँकांच्या नोटीस येत आहेत. बरोबर. त्या बँकांना काय करायचं ते मी शिवसैनिकांना सांगतो. पीक विम्याचे पैसे काही जणांना मिळाले काही जणांना मिळाले नाही. कर्जमाफीचं सुद्धा तसंच झालेलं आहे. काही जणांचं झाले काही जणांचं झाले नाहीये. प्रधानमंत्र्यांचे 6,000 रुपये काही जणांना मिळाले काही जणांना मिळाले. हे सगळी माहिती एकत्र करून शिवसेना म्हणून तुमच्यासाठी त्या शेतील. बिलकुल विश्वास आहे. फक्त आता ऐका अशी नुसती निवेदन देऊन काही होणार नाही. मी किती ठिकाणी फिरू शकेन? आज नसतो आलो तुमच्याकडे तर म्हणून काय करा जरा. शिवसेने किती आहे तिकडे? सगळ्यांनी इकडे मदत केंद्र सुरू करा आणि आता विम्याचे अर्ज एकत्र करा. बँकांच्या नोटीसी एकत्र करा. बरोबर आहे ना. पंचनामे करायला मदत करा. या सगळ्या ज्या काही गोष्टी असेल ते एक एक गठ्ठे वेगळे करून मग मी शिवसेना भवन मधून या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करून तुम्हाला द्यायचा. आमचा साहेब काय नाही इथे एक शेतकऱ्याने आत्महत्या केली. आता आपल्या आचार मतदानाच्या दिवशीच आत्महत्या केली. तर ते 2-3 मुली आहेत. एका मुलीचं लग्न केलं. आता शेतामध्ये तर सगळे गेलं म्हणून त्यानं ते हार मानली. तिथे सावकारी कर्ज असेल किंवा बँकेत असेल पण ते आता खूप मदत आम्ही करतोच. पण आता एवढं नुकसान आहे सर. पण सगळ्यांनी कोणी धीर सोडू नका. हे संकट आहे, मोठं संकट आहे. ढिगं घातलेले वावरामध्ये ढिगं घातलेले सुद्धा जागेवर पाहिले साहेबांनी पाहिले. तर तुम्ही फक्त आहे असं बाहेर पडलो. हे सगळं बघितलंय फिरून सगळा अभ्यास झालाय त्यांचा. आता धावत धावत आपल्याला